नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जीके प्रश्नोत्तरे। आजचा जो भाग आहे तो भाग आहे नववा। चला तर सुरू करूया जीके प्रश्नोत्तरे भाग नऊ। कोणते महाजनपद हे अट्टकुल म्हणजेच आठ कुळांचा संघ म्हणून ओळखले जाते? अट्टकुल म्हणजे आठ कुळांचा संघ। त्या महाजनपदाचं नाव आहे वज्जी। महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महापाषाण काळातील अवशेष मिळाले आहेत? जळगाव, नागपूर, धुळे या जिल्ह्यामध्ये महापाषाण काळातील काही अवशेष जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत। उपलब्ध ऐतिहासिक साधनांच्या आधारे सातवाहन हे मूळचे कोणत्या राज्यातील आहेत? सातवाहन जे आहेत तर ते महस्र या राज्यातील आहेत। राजा हाल याने कोणत्या भाषेला राजाश्रय दिला? हालने प्राकृत भाषेला राजाश्रय दिला होता। वाकाटक घराण्यातील कोणत्या राजाने चार अश्वमेध यज्ञ केले होते? त्या राजाचं नाव आहे प्रथम प्रवरसेन। वाकाटक घराण्याचा उल्लेख वाकाटक वंशकेतू असा कोणत्या लेण्यावर आहे? त्या जगप्रसिद्ध लेण्याचं नाव आहे अजिंठा लेणी। रत्नमालिका हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या राजाने लिहिला? रत्नमालिकेचे कर्ते आहेत अमोघवर्ष। ऋग्वेद काळात लोक स्वतः जो कर देत असत त्यास काय म्हणत? तर त्या कराला बली असं म्हणत। उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल या दोन्ही राज्यांमधील कोणती नदी ही नैसर्गिक सीमा आहे? उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल जे आहे तर नैसर्गिक सीमा जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे भागीरथी नदी। शूरसेन या महाजनपदाच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते? मथुरा। ज्ञान प्रसारक सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1848 ला ज्ञान प्रसारक सभेची स्थापना करण्यात आली होती। ज्ञान प्रसारक सभेच्या सभामध्ये कोणी संशोधनात्मक लेखांचे वाचन केले? न्यायमूर्ती रानडेंनी त्या लेखांचं वाचन केलं होतं। समाज समता संघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1927 ती स्थापना करण्यात आली होती। स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केली होती। कोणत्या संस्थेने पुणे येथे सुशिक्षण ग्रह सुरू केले होते? पुणे येथे सुशिक्षण ग्रह स्थापन करणाऱ्या संस्थेचं नाव आहे सत्यशोधक समाज। सोने व चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कोणते आम्ल वापरतात? तर यासाठी सल्फ्युरिक आम्ल वापरतात। थर्मामीटर कोणते मूलद्रव्य वापरले जाते थर्मामीटरमध्ये? तर त्यामध्ये पोटॅशियम वापरले जाते। केंद्रक हा पेशीतील अत्यंत महत्वाचा घटक आहे, तर या केंद्रकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे रॉबर्ट ब्राऊन। तारामासामध्ये किती गुणसूत्रांची संख्या असते? त्यामध्ये 36 गुणसूत्र असतात।
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरामधील लांब पेशी आहे चेतापेशी. तेज या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तेज या वृत्तपत्राचे संस्थापक होते दिनकरराव जवळकर. इंडियन हेराल्ड हे वृत्तपत्र कोणत्या शहरातून प्रकाशित होत असते? इंडियन हेराल्ड हे वृत्तपत्र मद्रास या शहरामधून प्रकाशित होत असते. 1921 साली जी वृत्तपत्र समितीची स्थापना करण्यात आली होती ती कोणाच्या अध्यक्षतेखाली केली गेली होती? तर तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली ती केली होती. मद्रासचे पहिले वृत्तपत्र म्हणून कोणत्या वृत्तपत्रास मान मिळाला? मद्रासचे पहिले वृत्तपत्र म्हणून मद्रास कुरियर या वृत्तपत्राला हा मान मिळाला होता. कैवारी या वृत्तपत्राचे संस्थापक कोण? त्यांचं नाव आहे दिनकरराव जवळकर. कोणत्या वर्षी बॉम्बे टाइम्सचे रूपांतर दैनिक वृत्तपत्रामध्ये झाले होते? 1850 ला. बॉम्बे टाइम्स हे वृत्तपत्र सुरुवातीच्या काळात आठवड्यात कोणत्या 2 दिवशी प्रकाशित होत असे? बुधवार आणि शनिवार. कुरियर व टेलिग्राफ ही वृत्तपत्रे कोणत्या वर्षी बॉम्बे टाइम्स मध्ये विलीन करण्यात आली? 1861 ला. बॉम्बे कुरियर हे डॅश होते. बॉम्बे कुरियर हे साप्ताहिक होते. ज्ञानसिंधू हे वृत्तपत्र कोणत्या शहरातून निघत असे? मुंबई. ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते कृष्णाजी त्रिंबक रानडे. पुणे शहरातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते? या वृत्तपत्राचे नाव आहे पुणे ऑब्झर्व. दर्पण हे सुरुवातीच्या काळात पाक्षिक होते तर कोणत्या वर्षी त्याचे साप्ताहिकात रूपांतर करण्यात आले? 4 जानेवारी 1832 ला. मराठी वृत्तपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान कोणत्या वृत्तपत्रात जातो? ज्ञानोदय. पुण्यात दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? हे वृत्तपत्र सुरू केले होते कृष्णराव भालेकर यांनी. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षण विषयक लेख कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आला होता? त्या वृत्तपत्राचं नाव आहे केसरी. मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? त्या वृत्तपत्राचं नाव आहे बॉम्बे हेराल्ड. १९२७ ला डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सुरू केले बहिष्कृत भारत हे काय होते? तर बहिष्कृत भारत हे पाक्षिक होते. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? त्या मुखपत्राचं नाव होतं दीनबंधू. मूकनायक हे नियतकालिक कोणी सुरू केले होते? तर मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सुरू केले होते. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक अभ्रकाचा साठा आहे? आंध्र प्रदेश. देशात सर्वाधिक क्रोमाइटचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ओडिशा या राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन होते. देशात क्रोमाइट उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? कर्नाटक. देशात शिसे व जस्त यांचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत? राजस्थान.
जगाचा विचार करता भारतात किती टक्के इतके लोहखनिज साठे आहेत? तर पूर्ण वर्ल्डचा विचार करता 20% आहेत. कोणाच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे सविनय कायदेभंगाची समिती स्थापन करण्यात आली होती? शंकरराव देव. बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेस काय म्हणून गेले होते? हिंदू लिबरल म्हणून ते गेले होते. पहिल्या गोलमेज परिषदेला एकूण किती सदस्य उपस्थित होते? 89. पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन केव्हा झाले होते? तर पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन झालं होतं 12 नोव्हेंबर 1930 ला. अयोध्या येथील शेतकरी लढ्याचे नेतृत्व कोणी केले होते? बाबा रामचंद्र यांनी हे नेतृत्व केलं होतं. ब्रिटिश पंतप्रधान सर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाती निवाडा केव्हा जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932 ला. सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूर येथील कोणकोणत्या व्यक्तींना फाशी दिली गेली? कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा, मलाप्पा धनसेंटी आणि जगन्नाथ शिंदे. 1931 गोलमेज परिषदेनंतर मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा असे उद्गार कोणी काढले होते? तर असे उद्गार काढले होते महात्मा गांधी यांनी. गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला काय म्हणून संबोधावे असे म्हटले होते? तर प्रोटेस्टंट हिंदू असं संबोधावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं. मिठावरील कर म्हणजे लूट व शुद्ध जुलूम आहे असे विधान कोणी आपल्या पुस्तकात लिहिले आहे? हे विधान केलेलं आहे रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी. देशातील एकूण साठ्याच्या किती टक्के तांबे खनिज साठे एकट्या राजस्थान राज्यात आहे? तर त्याची टक्केवारी आहे 54%. देशात डोलोमाइटचे साठे सर्वाधिक कोणत्या राज्यात आढळतात? तर त्या राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश. देशात सर्वाधिक कायनाइटचे साठे कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर कायनाइटचे सर्वात जास्त जे साठे आहेत ते तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला आढळतात. भारतात सर्वाधिक रॉक फॉस्फेटचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? रॉक फॉस्फेटचं उत्पादन हे राजस्थान या राज्यामध्ये होतं. देशाचा विचार करता एकट्या राजस्थान राज्यात जिप्सम या खनिजाचे किती टक्के इतके साठे आढळतात? तर त्याचं प्रमाण आहे 81% एवढं. भारतातील घटना दुरुस्ती पद्धती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? दक्षिण आफ्रिका. संसदेच्या कोणत्या सभागृहाला कनिष्ठ सभागृह असे संबोधले जाते? लोकसभा. चांदीच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? हुपरी, कोल्हापूर. केंद्रीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था राज्यात कोठे आहे? मुंबई. गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर वसले आहेत? सातपुडा. साष्टी बेटामुळे कोणत्या नदीचे दोन फाटे झाले असून ती दोन मुखांनी अरबी समुद्रास मिळते? उल्हास. राज्यातील किमान तापमानाची नोंद कोठे होते?
राज्यातील किमान तापमानाची नोंद जी आहे ती मालेगाव नाशिक या ठिकाणी होते. जलक्षेत्राचा विचार करता राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता, त्या प्रकल्पाचं नाव आहे नाथसागर पैठण, राज्य महाराष्ट्र. चुलबंद ही कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे गोंदिया. राष्ट्रसभेची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसराय कोण होते, त्यांचं नाव आहे लॉर्ड डफरीन. ग्वालगी संकुलाचे सर्वप्रथम वर्णन कोणत्या शास्त्रज्ञाने केले, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कॅमिलिओ ग्वाल्गी. कोळसा, लाकूड, खनिज तेले यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून वातावरणामध्ये कोणते वायू सोडले जातात, त्या वायूंची नावे आहेत सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणते वायू बाहेर पडतात, हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड, हायड्रोजन बाष्प आणि धूलिकण, हे वायू ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडतात. वणव्यामुळे कोणते वायू वातावरणामध्ये पसरतात, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड व धूर. सोनार दागिने निर्माण करण्यासाठी कोणते सोने वापरतो, तर तो 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतो. क्षरण म्हणजे काय, तर क्षरण म्हणजे धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात, या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात, यालाच क्षरण असे म्हणतात. पॉलिविनाइल क्लोराइड यापासून काय बनवले जाते, तर पॉलिविनाइल क्लोराइड यापासून बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी बनवल्या जातात. इकोसिस्टम हा शब्द कोणी प्रचारात आणला, तर इकोसिस्टम हा शब्द एजी टान्सले या क्ला फार्मच्या सहकार्याने 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणला होता. वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी हे उपकरण वापरले जाते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा कोणत्या धातूपासून बनवलेला आहे, त्याचं नाव आहे तांबे. मेयोयर्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे, मिखाईल गोरबाचेव यांचं मेयोयर्स हे आत्मचरित्र आहे. वाद्यवादक हरिप्रसाद चौरासिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत, तर ते संबंधित आहेत बासरी या वाद्याशी. बसाक समिती कशासाठी नेमण्यात आली होती, बसाक समिती ही साखर दरवाढ यासाठी नेमण्यात आली होती. भारतातील सेना दलातील भूदल ब्रिगेडियर या पदापेक्षा लगतचे कनिष्ठ पद कोणते, तर कर्नल हे लगतचं पद असतं. भारतातील कोणती रेल्वे आहे ज्यात अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपी संबंधी सोय आहे, अशा या सुविधाकारक रेल्वेचं नाव आहे पुरुषोत्तम एक्सप्रेस. विख्यात चित्रकार के मूस यांचे वस्तू संग्रहालय कोठे आहे, तर हे वस्तू संग्रहालय आहे चाळीसगाव या ठिकाणी. येमेन या देशाचे चलन कोणते आहे, तर येमेनचे चलन आहे रियाल.
गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला? तर गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम हा 1994 साली संमत झाला. आर्मीमधील सर्वोच्च पद कोणते? आर्मीमधील सर्वोच्च पद आहे ब्रिगेडियर. बिल गेट्स यांनी पर्सनल संगणकासाठी कुठली ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली आहे? तर बिल गेट्स यांनी पर्सनल संगणकासाठी जी ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण केली आहे तिचं नाव आहे अँड्रॉइड. चिमणी किती वर्ष जगते? 7 वर्ष. कुत्रा किती वर्ष जगतो? 20 वर्ष. मांजर किती वर्ष जगते? 22. वाघ किती वर्ष जगतो? 20. माकड किती वर्ष जगते? 20. झेब्रा किती वर्ष जगतो? 22. अस्वल किती वर्ष जगतो? 34. कासव किती वर्ष जगते? 80 वर्ष. घोडा किती वर्ष जगतो? 50 वर्ष. आणि शेवटचा प्रश्न आहे की गरुड किती वर्ष जगतो? 55 वर्ष. धन्यवाद मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, जरूर शेअर करा, आणि आपण जर CN स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे बेल बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील. धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.